लग्नाची बीडी मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यात अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर आला आहे त्यामध्ये अखेर शिवकृपेने राया हा परत रत्नपारख्यांच्या घरी येण्यासाठी निघालेला असतो तर राघवने दुसऱ्या मुलीबरोबर लग्न करून राघव त्याच्या संसारात आनंदात असल्याचे रायाला समजते तर मधु ही रायाशिवाय एक दिवस खूप दुःखात काढत असल्याचे सत्य आता रायासमोर येते तेव्हा रायासमोर दुसरे सत्य येते ते म्हणजे रायाच्या समजुतीने घर सोडून गेला होता तो रायाचा समज चुकीचा असल्याचे राघवने लग्न केल्यामुळे रायासमोर येते आणि मधू व राघवमध्ये प्रेमाचे नाते नसून फक्त मैत्रीचे नाते होते असा राघवचा दुसरा समज होतो त्यामुळे आपण उगाच घर सोडून आलो आणि मधुला एकटीला दुःखात दिवस काढावे लागत असल्याचे रायाला वाटते आणि रायाला त्याने केलेल्या चुकीचा खूप पस्तावा येतो आणि क्षणाचाही विलंब न करता मधूच्या प्रेमाने राया हा हरवून जातो आणि मोठी सुट्टी घेऊन आता राया घरी येण्याचा निर्णय घेतो तेव्हा आता राघवला तो घरी येत असल्याचे सांगतो तर राघवला ते ऐकून खूप आनंद होतो आणि राघव मधुला राया परत घरी येत असल्याचे सांगतो तेव्हा अगोदरच राघवच्या विराहात दुःखात दिवस काढत असलेली मधू राया घरी परत येणार असे कळताच आणखी वनवासी होते तर आता राया घरी परत येऊन राघव मधूला कायमचा बाय बाय करताना आपण बघणार आहोत तर आता राया घरी परत येऊन मधु राघवपासून दूर होऊन रायाला तिचे प्रेम देणार का हे बघण्यासाठी आणि लग्नाची वेडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा